My dear students, I welcome you to the video lecture of English literature. In this video lecture, we are going to discuss about the literary term dilemma. Dilemma manje dvidha manasthiti. The term was adapted into English from a Greek word that roughly translates as two possibilities or double proposition. हा शब्द इंग्लिशमध्ये ग्रीक शब्द डिलेमा त्यावरून घेण्यात आला. याचा रफ अर्थ ढोबळ अर्थ होतो टू पॉसिबिलिटीज, म्हणजे दोन शक्यता और डबल प्रपोजिशन किंवा द्विविधान, दोन विधान. अ डिलेमा इज अ सिच्युएशन वेअर अ कॅरेक्टर इज प्रेझेंटेड विथ टू इक्वली अनफेवरेबल ऑप्शन्स अँड इज फोर्स टू चूज बिटवीन दीज टू पॉसिबिलिटीज. डिलेमा म्हणजे अशी परिस्थिती जिथे एखादं पात्र असतं त्याला असं प्रस्तुत केलं जातं की दोन ऑप्शन दिले जातात आणि दोन्ही अनफेवरेबल असतात, दोन्हीही त्याला नावडणारे असतात आणि त्याला अशी जबरदस्ती करण्यात येते त्या लेखकाद्वारे किंवा त्याला असं बाध्य करण्यात येतं की दोनपैकी एक त्याला निवडावंच लागेल. दोन्ही नावडत्या गोष्टी, त्या दोनपैकी एक त्याला निवडावे लागेल, याला म्हणतात डिलेमा. द कॅरेक्टर इज दस प्लेस्ड इन अ डिफिकल्ट सर्कमस्टॅन्स बिकॉज आयदर चॉईस विल रिझल्ट इन द कॅरेक्टर हॅविंग टू फेस निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस. आणि अशा प्रकारे या पात्राला अशा कठीण परिस्थितीत टाकण्यात येतं की कोणताही चॉईस निवडला त्यांनी दोनपैकी कोणताही, तर त्याचा परिणाम असा होईल की त्याला नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागेल किंवा नकारात्मक परिणाम सामोरे येतील आणि त्याला ते फेस करावे लागतील. अ डिलेमा ऑल्सो ऑकर्स व्हेन वन्स पर्सनल इंटरेस्ट इज इन कन्फ्लिक्ट विथ व्हॉट इज जनरली कन्सिडर्ड मोरली राईट ऑर एथिकल. डिलेमा अशावेळीसुद्धा घडतो जेव्हा एखाद्याचा वैयक्तिक रस असतो, वैयक्तिक इंटरेस्ट असतो, तो संघर्षात येतो किंवा जेव्हा त्याच्यापुढे अशी परिस्थिती निर्माण होते नैतिक अधिकार आणि तुम्ही जे शास्त्राला धरून वागतात ते, त्या दोन परिस्थितीतसुद्धा तो डिलेमात फसतो. म्हणजे धर्मयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होते, जसं अर्जुन डिलेमात होता, युद्ध करू की नाही करू, युद्ध नाही केलं तर माझ्यावर अन्याय होईल, माझ्या भावंडावर अन्याय होईल आणि युद्ध केलं तर माझे सख्य नातलग मारले जाते. इथे मॉरली राईट किंवा एथिकली राईट पोझिशन आहे, अशावेळीसुद्धा डिलेमा असतो. इन विलियम शेक्सपियर्स हॅमलेट द प्रोटॅगनिस्ट हॅज टू डिसाईड वेदर ऑर नॉट टू किल टू ऑडियस. शेक्सपियरच्या हॅमलेटमध्ये तो मुख्य नायक आहे हॅमलेट, त्याला ठरवावं लागतं की क्लॉडियसला मारू की नाही. ॲज अ सन हॅमलेट मस्ट अवेंज हिज फादर्स डेथ. आता एक पुत्र म्हणून त्याने त्याच्या बापाच्या मृत्यूचा बदला घेतलाच पाहिजे. ॲज अ प्रिन्स ही मस्ट सेट राईट द इम्बॅलन्स इन डेनमार्क बाय डिलिव्हरिंग जस्टिस फॉर द फॉर्मर किंग्स डेथ. आणि राजपुत्र म्हणून त्याने जे असंतुलन निर्माण झालं आहे डेनमार्कमध्ये ते दूर करावं, त्यांनी काय करावं, त्याच्या आधीच्या राजाच्या मृत्यूचा बदला घ्यावा, न्याय द्यावा आणि डेनमार्कमध्ये जी असंतुलनाची परिस्थिती आहे तिला संतुलित करावं. बट ॲट द सेम टाईम किलिंग क्लॉडियस इज ऑल्सो मर्डर अँड दॅट विल डॅम हिज सोल टू हेल. आणि त्याचवेळी क्लॉडियसला मारले म्हणजे मारणे म्हणजे हा खून आहे आणि ज्यामुळे त्याचा त्या क्लॉडियसचा मृत्यू याच्या कॅरेक्टरला पाप देईल, कोणाच्या, हॅमलेटच्या, आणि देव काय करेल त्याला नरकात पाठवेल, त्याचा आत्मा नरकात जाईल. द फॅक्ट दॅट क्लॉडियस इज हिज अंकल अँड इज किंग मेक्स द क्राईम वर्स. आणि त्यात क्लॉडियस हा त्याचा काका आहे आणि त्याचा राजासुद्धा आहे आणि त्यामुळेच त्याचा हा गुन्हा अधिक वाईट होईल, म्हणजे देव त्याला अजून पाप देईल. अँड बिसाइड्स ही कॅनॉट बी शुअर इफ द स्टोरी ऑफ हिज फादर्स मर्डर इज ट्रू. आणि त्याला हीसुद्धा खात्री नाही आहे की त्याच्या बापाचा जो खून झाला आहे तो खरंच त्याच्या काकांनी केला आहे की नाही. म्हणजे इथे पाडिलेमात फसला, खून केला आहे की नाही हेसुद्धा माहीत नाही त्याला आणि खून केला तो होईल सख्ख्या काकाचा आणि देव त्याला पाप देईल, वरून तो काका त्या राज्य डेनमार्कचा राजा आहे. हॅमलेट इज लॉक्ड इन अ डिलेमा अँड फाइंड्स हिमसेल्फ अनेबल टू रीच अ सॅटिस्फॅक्टरी सोल्युशन. आणि अशा प्रकारे हा कैद झाला आहे कोण, हॅमलेट, त्या द्विधा मनस्थितीत डिलेमात. आणि तो पाहतो की मी असमर्थ आहे बा, यात आता समाधानकारक काहीही मी निर्णय घेऊ शकत नाही. ऑफेलिया टू इज टॉर्न बिटवीन हर लव्ह फॉर हॅमलेट अँड हर सेन्स ऑफ ड्युटी टू हर फॅमिली. ऑफेलियासुद्धा फसलेली आहे द्विधा मनस्थितीत, तिला वाटत आहे आता की माझं प्रेम आहे हॅमलेटवर, मी हॅमलेटला प्रेम द्यावं
की आपल्या कुटुंबाप्रती आपण कर्तव्य निभावं, कारण हा तिच्या कुटुंबाविरुद्ध होता. हॅमलेट, हर डिलेमा लीड्स टू मॅडनेस अँड सुसाईड. तिचा जो डिलेमा आहे द्विधा मनस्थिती, त्यात ती पागल होते आणि सुसाईड करते, म्हणजे आत्महत्या करते. अ गुड एक्झाम्पल ऑफ अ डिलेमा इन मॉडर्न लिटरेचर इज द वन फेस बाय द टायटल कॅरेक्टर ऑफ विलियम स्टायरन्स नॉव्हल सोफीज चॉईस. याचं एक चांगलं उदाहरण आहे आधुनिक साहित्यात. एक टायटल कॅरेक्टर आहे, म्हणजे विलियम स्टायरननी लिहिलेलं आहे सोफी चॉईस, त्यात सोफी नावाचं कॅरेक्टर आहे. ते सोफी अशा डिलेमात फसलेली आहे त्याच्या विलियम स्टायरनच्या नावाने. अ डिलेमा इजंट मिअरली ए प्लॉट डिवाइस बट ऑल्सो ऑफर्स इनसाइट इन टू कॅरेक्टर. डिलेमा हा फक्त कथासूत्राचं एक उपकरण नाही आहे, कथासूत्राचं एक यंत्र नाही आहे. तर तुम्हाला त्या कॅरेक्टरच्या मनात आतमध्ये जायचं, त्याचा वेध घ्यायचासुद्धा चान्स असतो डिलेमामुळे, डिलेमाच्या अभ्यासामुळे. द कॅरेक्टर मस्ट स्ट्रगल अँड सफर अँड इव्हेंच्युअली इव्हॉल्व ऑर बी डूम्ड. हे जे पात्र आहे याने संघर्ष करावाच लागतो, याला त्याला त्रास सहन करावाच लागतो. एक तर शेवटी ते विकसित होतं पात्र, चांगलं सक्षम होतं, किंवा बी डूम्ड, नाहीतर ते नष्ट होतं. अ डिलेमा ऑल्सो फॉलो द रायटर टू क्रिएट कॉन्फ्लिक्ट अँड टेन्शन अँड ॲड्स टू द सस्पेन्स विद इन द स्टोरी. डिलेमा काय करतो, म्हणजे ही द्विधा मनस्थिती त्या लेखकाला परवानगी देतं की चल संघर्ष क्रिएट कर, टेन्शन क्रिएट कर कथेत, आणि सस्पेन्स म्हणजे गुप्तता, त्या कथेची गुप्ततासुद्धा वाढवायला मदत होते डिलेमामुळे. पुढे काय होईल, पुढे काय होईल, हा काय निवडेल, ही परिस्थिती निवडेल की ती परिस्थिती निवडेल, अशा प्रकारे त्याला कॉन्फ्लिक्ट आणि टेन्शन निर्माण करण्यातसुद्धा मदत होते. इनफॅक्ट डिलेमा म्हणजे द्विधा मनस्थिती, जी दोन निगेटिव्ह ऑप्शनमुळे असते, जी कॅरेक्टर पुढे प्रेझेंट केले जाते, ऑर कधीकधी नैतिकदृष्ट्या आपण काय योग्य काय अयोग्य हे करताना जिथे फसतो त्याला म्हणतात डिलेमा. दिस इज ऑल अबाउट डिलेमा. माय डियर स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच.